नमस्कार मित्रांनो, मी अवल्या प्रवासी पुन्हा एकदा माझ्या या यूट्यूब चॅनलवरती आपलं मनपूर्वक स्वागत करतो. एसटीने दिनांक 22 मे पासून जी महाराष्ट्रामध्ये जिल्हांतर्गत वाहतूक सुरू केली होती, त्याचं नेमकं स्टेटस काय आहे, एसटीला ही जी चालू करण्यात आलेली वाहतूक ही नेमकी फायद्याची ठरली की तोट्याची ठरली, ह्याचा संपूर्ण आढावा आपण या व्हिडिओमधून घेणार आहोत. त्यामुळे हा व्हिडिओ संपूर्ण तुम्ही शेवटपर्यंत पहा. व्हिडिओ आवडला तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनलवरती जर का नवीन असाल तर सबस्क्राईब देखील करायला विसरू नका. आपण पाहत आहात एसटीची सोपी गोष्ट. मित्रांनो, लॉकडाऊन 4 मध्ये एसटीची सेवा ही महाराष्ट्रातली चालू झाली. दिनांक 22 तारखेपासून एसटीने महाराष्ट्रातल्या अनेक जिल्ह्यांमध्ये जिथं कमी कोरोनाचा प्रादुर्भाव आहे तिथं जिल्ह्यांतर्गत फेऱ्या चालू केल्या होत्या. दिनांक 22 तारखेपासून 22, 23, 24, 25 या जवळजवळ 4 ते 5 दिवस झालेले आहेत. या दिवसामध्ये एसटीने ही सेवा कशाप्रकारे चालवलेली आहे, नक्की या फेऱ्यांचा जो उपयोग आहे तो प्रवाशांना झाला आहे की एसटी प्रशासनाला झाला आहे, याचा एक 3-4 दिवसाचं ॲनालिसिस आपण केलेलं आहे. बऱ्याच वृत्तपत्रामध्ये ह्याची आकडेवारीसुद्धा आलेली आहे. नेमकी ही सेवा एसटीला नक्की फायद्याची ठरलेली आहे का, प्रवाशांना फायद्याची ठरलेली आहे का, याची सर्व माहिती आपण या व्हिडिओमधून पाहणार आहोत. दिनांक 22 तारखेपासून एसटीने ही महाराष्ट्रातली जी आपली सेवा आहे ती काही प्रमाणामध्ये चालू केली होती. जिल्हांतर्गत असणाऱ्या सेवेमध्ये ग्रामीण भागातील, शहरी भागातील या काही फेऱ्या एसटीने जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशान्वये या चालवल्या होत्या. मग त्या सेवा त्यांनी 22, 23, 24, 25 या 4-5 दिवसामध्ये ज्या फेऱ्या काही चालवल्या आहेत त्याचा एक अहवाल थोडक्यात आपल्या समोर येतोय. बऱ्याच वर्तमानपत्रांनी सुद्धा याची दखल घेतलेली आहे की या ज्या फेऱ्या आहेत त्या फेऱ्यांना हा चांगला प्रतिसाद हा मिळालेला नाही आहे. मग त्याची बरीच कारणं असतील. 19-20 तारखेला या फेऱ्या चालू कराव्या असं शासनाकडून आदेश आलेला असताना एका दिवसामध्ये नियोजन करून ह्या एसटीने या फेऱ्या सर्व ऑपरेट केल्या होत्या आणि त्यात 22 तारखेला ज्या भागातून या फेऱ्या चालू होणार आहेत त्या फेऱ्यांची माहितीसुद्धा प्रवाशांना नव्हती. त्यामुळे 22 तारखेला नेमक्या कोणत्या फेऱ्या चालू झाल्या याची इत्थंभूत माहिती प्रवाशांना नव्हती. नेमक्या आपल्या गावची गाडी सुरू झाली आहे का, आपल्या भागातली गाडी सुरू झाली आहे का, याचा तो तितकासा प्रचार हा प्रवाशांपर्यंत झाला नव्हता. त्यामुळे त्या दिवशी अनेक संभ्रम प्रवाशांच्या मनात होते. त्यामुळे काही काही बसस्टँडमध्ये तर प्रवाशांची गर्दीसुद्धा झाली होती. त्यासोबतच अनेक ठिकाणी लोकांना वाटलं की आपल्या भागातली गाडी चालू झाली आहे, त्यामुळे लोक मध्ये गाडीची वाटसुद्धा बघत होते. पण या सगळ्या गोंधळामध्ये एसटीने जे काही नियोजन केलं आहे जिल्हाधिकाऱ्यांच्या मदतीने ते नियोजन लोकांपर्यंत व्यवस्थित पोचलं नाही. त्या आगाराने, त्या डेपोने, बसस्थानकातून ज्या फेऱ्या पर्टिक्युलर त्यांनी चालू केल्या होत्या, ज्या मार्गावरच्या फेऱ्या चालू केल्या होत्या, त्या लोकांना व्यवस्थित माहिती नसल्यामुळे या फेऱ्यांना तसा प्रतिसाद चांगला मिळाला नाही. तसेच एसटीने या ज्या काही फेऱ्या चालवल्या होत्या त्या फेऱ्यांचं शेड्यूल नेमकं कसं होतं, त्या कोणत्या वेळेला होत्या याची माहितीसुद्धा लोकांना मिळालेली नव्हती. त्यामुळे हा जो हे जे कन्फ्युजन होतं ते कन्फ्युजन लोकांमध्ये एका दृष्टिकोनातून बरंच होतं. त्यामुळे त्या बसस्थानकातून सुटणाऱ्या गाड्यांची माहिती, फेऱ्यांची माहिती, कोणत्या मार्गावरती या गाड्या सोडल्या आहेत या सगळ्यांची माहिती त्यांना होऊ शकली नाही. परिणामी ह्या प्रवाशांच्या संख्येवरती हा एक परिणाम झाला. शिवाय एसटीने ज्या मार्गावरती गाड्या चालू केल्या होत्या त्या फार तुरळक मार्गावरती चालू केल्या असल्यामुळे असे अनेक मार्ग होते की ज्या मार्गावरती प्रवाशांना प्रवास करायचा होता पण त्या मार्गावरती त्या गाड्या चालू न झाल्यामुळे प्रवाशांना त्या मार्गाचा लाभ घेता आला नाही. म्हणजे हे असे अनेक पॉईंट्स आहेत की ज्यामुळे प्रवाशांना त्या मार्गावरच्या गाड्या मिळालेल्या नाहीत. त्या जरी मार्ग ते चालू असले तरी त्याची माहिती पूर्ण मिळालेली नाही. 22 तारखेसोबतच एसटीने त्यानंतर 23, 24, 25 अशा 3-4 दिवस हे ऑपरेशन सतत चालू ठेवलं पण त्या दिवशीसुद्धा एसटीला म्हणावा तसा प्रतिसाद मिळालेला नाही आहे. मग ते टाईम मॅनेजमेंट असेल, रूट मॅनेजमेंट असेल किंवा या कोरोनाच्या भीतीमुळे लोकं बाहेर पडत नसले हे सुद्धा त्यातलं एक प्रमुख कारण असू शकतं. पण एकंदरीत ऑपरेशनमध्ये आपल्याला समजते की एसटीने जे काही लॉकडाऊन 4 मध्ये जे नियोजन प्रवाशांसाठी केलेलं आहे त्याला म्हणावा तितका प्रतिसाद मिळत नाही आहे. त्यामुळे काही काही बसस्थानकामध्ये किंवा काही काही आगारांनी हे आपलं ऑपरेशन कर्टल केलेलं आहे, कमी केलेलं आहे, बंद केलेलं आहे असं आपल्याला अनेक अहवालातून दिसून येतं. गेल्या 4-5 दिवसाचं ऑपरेशन पाहता एसटीला पुरेसा असा प्रवासी वर्ग न मिळाल्यामुळे एसटीचा जो हा प्रवास आहे हा तोट्यामध्ये गेलेला आहे हे आपल्याला दिसतंच. मग ते एक प्रवासी असतील, 2 प्रवासी असतील, यामध्ये एसटीला साधा डिझेलचा खर्चसुद्धा निघालेला नाही हे आपल्याला लक्षात येतं. पण याची दुसरी सुद्धा एक महत्त्वाची बाजू आपल्याला पाहायला पाहिजे की ज्या मार्गावरती जी एसटीला प्रवासी मिळालेली आहेत ते सुद्धा 50% भारमानाने चालवले गेलेले आहेत.
याचाच अर्थ असा की कोविडच्या या संकटामध्ये बसेसची जी कॅपॅसिटी आहे ती 50% कमी केलेली आहे. त्यामुळे जरी एस टीला त्या मार्गावरती जर का प्रवासी मिळालेले असले तरी त्याचं एस टीला जे मिळालेलं उत्पन्न आहे ते 50% कमी गेलेलं आहे. त्यामुळे एस टीला गाड्या चालून देखील लॉस झाला आणि परिणामी हा जो व्यवहार आहे एकंदरीत गाड्या चालवण्याचा हा तोट्यात कसा गेला हे आपल्याला समजू शकतं. येथील दुसरा महत्त्वाचा मुद्दा असा येतो की एस टीने ज्या काही फेऱ्या चालू केल्या ते एस टीच्या पॉलिसीनुसार किंवा शासनाने दिलेल्या आदेशानुसार या फर्स्ट स्टॉप टू लास्ट स्टॉप म्हणजे पहिला थांबा ते शेवटचा थांबा या तत्वावरती या गाड्या चालवण्याचे आदेश होते. त्यामुळे साहजिकच मधल्या थांब्यावरतीही कोणत्याही प्रवाशाची चढउतार होणार नव्हती. त्यामुळे मधल्या प्रवाशांना ह्या फेऱ्यांचा लाभ घेता आला नाही. परिणामी पहिल्या थांब्यावरती जेवढे काही प्रवासी मिळतील ते प्रवासी घेऊन शेवटच्या थांब्यावरती उतरवणे आणि पुन्हा परतीच्या प्रवासाला त्या थांब्यावरून जे काही प्रवासी मिळतील किंवा न मिळतील घेऊन डायरेक्ट पुन्हा आपल्या बसस्थानकात येणे हा जो नेमका जो प्रवासाचा पॅटर्न होता त्यामुळे सुद्धा एस टीला लॉस झाला आहे असं आपण म्हणू शकतो. एकंदरीत या सर्व घडामोडी पाहता एस टीने महाराष्ट्रातील जे काही गाड्या चालू केल्या आहेत ज्या काही फेऱ्या चालू केलेल्या आहेत त्या महाराष्ट्राच्या अनेक कानाकोपऱ्यातील असतील पण त्या काही एस टीला फायदेशीर ठरलेल्या आहेत असं दिसून येत नाही आहे. एस टीला जे काही अपेक्षित प्रवासी भरमान होतं जे काही आर्थिक ताळेबंदी होती ते काही एस टीला मिळत नाही आहे असं एक 4-5 दिवसातून लक्षात येत आहे. आणि त्याचाच परिणाम की काय अनेक ठिकाणचं जे ऑपरेशन आहे ते एस टीने आता बंद करायला सुरुवात केलेली आहे. अनेक फेऱ्या कमी करायला सुरुवात केलेल्या आहेत. ज्या ठिकाणी 20 फेऱ्यांचं नियोजन केलेलं आहे त्या ठिकाणी आता एस टी 4 किंवा 5 फेऱ्यांचं नियोजन करत आहे. काही काही ठिकाणी तर एस टी प्रशासनाने असे सुद्धा आदेश काढलेले आहे की बसस्थानकातील गर्दी पाहून ज्या मार्गावरती प्रवाशांची खरी गरज आहे त्या मार्गावरती फेऱ्या चालवण्यासाठी सुद्धा एस टी आता पाहत आहे. त्यामुळे एकंदरीत लक्षात येत आहे की जर का साधं डिझेलचं आणि जर का कर्मचाऱ्यांच्या पगाराचे सुद्धा जर का त्या फेरीतून जर का पैसे जर का निघत नसतील तर हा जो एस टीने ज्या विविध मार्गावरतील गाड्या चालू करण्याचा जो प्रयत्न केलेला आहे तो सफल होताना दिसत नाही. गेल्या अनेक महिन्यापासून बंद असलेले एस टीची चाकं ही गेल्या 4-5 दिवसांमध्ये चालू झाली होती पण अपेक्षित उत्पन्न न मिळाल्यामुळे आणि प्रवाशांनी देखील प्रतिसाद न दिल्यामुळे ही सेवा आता टप्प्याटप्प्यानुसार एस टी बंद करत आहे असं दिसतं आहे. पण असं जरी असलं तरी या कोरोनाच्या पार्श्वभूमीवरती आज न उद्या एस टीला आपली सेवा ही चालू ठेवावीच लागणार आहे, चालू पुन्हा करावी लागणार आहे. कारण की कोरोनाचं हे जे संकट आहे त्या संकटाला सामना करता करता ही जी प्रवाशांची परिस्थिती आहे ही एस टीने आज जरी सेवा सुरू केली किंवा उद्या जरी सुरू केली तरी काही काळ ही अशीच राहणार आहे. त्याच्यामुळे एस टी आता नेमकं आपलं आर्थिक गणित सुधरवण्यासाठी नेमकं काय काय करते, नेमक्या काय काय उपाययोजना करते हे आता पाहणं गरजेचं आहे. आणि ह्याची एक पुढची बाजू म्हणजे हे जे आर्थिक चक्र सुरळीत करण्यासाठी जसं की मी म्हटलं अपेक्षित प्रवासी भरमान न मिळाल्यामुळे हे आर्थिक जी गणित आहे ही गणित चांगलं करण्यासाठी एस टी नेमक्या काय काय उपाययोजना करते, नेमकं प्रवासी वाढीसाठी किंवा प्रवासी घेण्यासाठी काय काय उपाययोजना करते हे आपण येत्या काही दिवसात पाहणारच आहोत. तर मित्रांनो अपेक्षित असं एस टीला प्रवासी भरमान न मिळाल्यामुळे एस टीची ही जी लॉकडाऊन काळातील सुरू झालेली सेवा ही नेमकी फायद्याची ठरली की तोट्याची ठरली हे आपण थोडक्यात पाहिलेलं आहे. तुम्हाला याबद्दल काय वाटतं किंवा तुम्हाला याबद्दल काय सूचना द्याव्याशा वाटतात त्या नक्की तुम्ही कमेंट बॉक्समध्ये कळवा. एस टीने आता प्रवासी वाहतुकीचं एकंदरीत स्वरूप पाहता त्याचे कमी झालेले हे जो प्रवासी दर आहे हे पाहता एस टीने आता हे आर्थिक नियोजन करण्यासाठी मालवाहतूक क्षेत्रात देखील उडी घेतलेली आहे. आता नेमकं हे मालवाहतुकीचं क्षेत्र जे आहे ते कसं एस टी मॅनेज करणार आहे, त्याची काय काय प्रोसिजर आहे, ते मालवाहतुकीचं क्षेत्र नेमकं कसं एस टी आता चालवणार आहे याची माहिती आपण पुढच्या व्हिडिओमध्ये घेणार आहोत. तोपर्यंत जय हिंद.